माय मराठी माय बोलीचं महा चॅनल मला म्हणली अगं आपल्याला येरमाळ्याला जायचं आहे, तुळजापूरला जायचं आहे, तू चटकन निघण बस स्टँडला ये. बारा वाजता माय बस स्टँडला आले, अजून पत्ता नाही तिचा, उगा आरडून बघते. अग हाय माय पत्ता. म्या म्हणले बालकाला अव तिच्या संग जायना व, मग त्या बोलतीया गुलत्या मारतीया आणि कळायला जाऊ तिच्या संग. अजून एकदा हात मारते, अग थांब थांब गाऊ मी माझ्या मालकाला पाजून येते. आग तुझ्या तोंडावर चपली चगळून थुकू दे, इतका उशीर लावायचं राहतंय का ग? तसं नव ग, माझे मालक म्हणले सकाळला गेले की दुपार होती. आय 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 आय, मुक्काम पट बराबर आहे की ग? फटफट उजळतय उजळतय आणि तुझा हातचा चा करून पाजविलीस की मला इळकून कर जाते की म्हणले ग? मला तसं म्हणावं की नाही ग, मी अर्धी हापकून गेलती का मजा म्हातारा बोलविले पाजीव म्हणले म्हणून आता उगे आले कायला जाऊन चूल पेटो म्हणून अर्धी हापकून गेलती. असं होय अगे हे ग काय आपल्याला येरमाळ्याला जायचं म्हणलीस, तुळजापूरला जायचं म्हणलीस आणि तुझ्या कपाळाला कुकू दिसना गेले का? तुझा भोप्या टोळपला का ग? अगं तसा ना काय झालं ग? माझे मालक म्हणतात आय 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 पायात पैंजण वा वा कमराला कमर पठा हा हा कपाळाला कुकू लावून कुणाच्या तर मोहरप्यात जाऊन बसणूक तुला दिष्ट होईल म्हणतात. वा 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 कसली आहे, आलं आलं रुकवत रुकतवर केली गदी गादी आईस पैस कशी दिसती ज्या प्रभादी मैस काय मला अगं नाही ग म्या म्हणले नाव कसं घ्यावं कसं घ्यावं ग? आताच्या जमान्याला गरीबावर सावकार झालं गप्पर. पहिला बैनामा कराय गेले रुपये गेले शंभर तवा पिकले ह्याच उमर उमरा पाडले पोर टपून बसले चोर चोरानं मारले उडी उडी मारली झापत पेटी मारली काकत पेटीत होता तोळा त्याच्या चणग होते सोळा तिथं चोर झाले गोळा त्या चोरात होता हिचा मावळा. अगं त्यानं आला अर्ध्या राती त्याची केली माती समोर होती हिर हिरला नव्हत्या पायऱ्या वरी लावलं गौऱ्या पाय ठेवला पसरून पडला घसरून त्यानं खाल्लं गुचकिन दुनी डोळी इचकिन समोर होता माळ माळ्याच्या पाय त्याला जमली गाळ गाळीत फिरले साळी साळी झाल्या पंजट हा मा दोघीची कशी लागली हा झंझट. नांदेड जिल्ह्यातला गाडा पुण्याचा घोडा तुम्ही सगळं काम सोडा पण दोघीची गाडवावर वरात काढा सकाळच्या पारी राहिलं तर चल चल गय मायला घालून येऊ. अगं तेल म्हणाव ग तेल तुझ्या तोंडात माती पडू दे किती बाऱ्या सांगते ग तेल म्हणाव ग तेल म्हणाव. अजून एक काय झालं माईक हाय हाय बाई जो गवा अम्मा माईचा जो गवा अंबा माईचा आणि जो गवा अंबा माईचा अंबा माईचा
प्रगटली भवानी हा हा मोह महिषासुर मर्दनाला लागोनी त्रिविध तपाची कराय झाडनी भक्ताला की तू पावशी निर्वाणी पैजो गवा अंबाबाईचा पैजो गवा अंबाबाईचा आईचा जोगवा मागे ना हा हा द्वैत सारून माळ मी घालीन हाती बोधाचा झेंडा घेईन येत रहित वारिशी जाईन वा माझे आंबा मार बोंबा आग माझ्या तोंडात आलं ग बोंबा मार म्हणायचं माझी माय जर खवताळी काय करील ग नाही काय करील म्हणला ते तर आहेच तुझी माय जर चौताळली माझे आंबा जगदंबा तुझा नवस पुरवीन माळ कवड्याचे माझ्या पोटाला का चिमटा लिहायस ग मधून सांगाले आहे सकाळ पासून मुळच गाव हिंडले कुत्रीनी फिरायची सवयच आहे ग माझ्या परडीला कोणी कुकू लावलं नाही माझ्या परडीला कोणी पुंजलं नाही आपा दादाच्या खिशात हात जायना गेला आहे आई बहिणीच्या चंचित हात जायना बस ग सलाक्यावर सलाक्या पडले की ग 100 रान 50 न 200 न तो माय पिशवी अजून पिशवीत हात घातली माहीन दे आली ग जर्रा दम खाय ग तस न बघ आता जर माझी माय कुपली काय करेल मोठ्या गच करून बारक्याला हागवून गलोगलीला माय मेडिकल झाले साहेब मोठ्याला गच करण झालं तर रिंगोजीन आहे आणि बारक्याला जर हागवून लागले तर चिकटपट्टी आहे चिटकावायची आता जर चमत्कारच द्यावी मजा आंब्याचा माय येऊ नको येत काय खालीस ये भात एवढा खालीस ये माय चमत्कार किती आहे ही नाबा बाबा नको ये नको ये माय काय लांब निघाले माय माय काय तुझ्या आईचा दान का चमत्कार माय काय बाप मदात धर पडतय वाटाले मदात माय माय काय लांब ये माय बापो करा कर कागदाचे तुकडे केले सन एवढं कसं लांब निघाले आता मायकच पूर्ण ग मला वायर कमी पडाले कुठवर जाऊ माय पोर हो माय मदाचा दंड लटलट आपला ग आय पाय बघ तुझ्या पाया पडते माईच ग काहीच म्हणू गई इथले लेकर बाळ भी आलेत कर कर कागद काढली ना माय कासराभर लांब काढली कातरून नाही तुझ्याकडे जादू आहे दातात राहू दे सकाळच्या परी काढायला तोंड धुताना चांदन झाली रा चांदन चांदन झाली पाहते
पर बोलवाग आईला बांगड्या भरवाग आईला बांगड्या भरवाग चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात मग मी देती